हॅलो मित्रांनो, अनेक दिवसापासून आपण ऐकत आहोत की नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती होणार आहे, परंतु मधात सरकारने असं जाहीर केलं की गटकची पदे ही MPSC मार्फत भरणार, त्याच्यामुळं ऑनलाईन अर्ज सुरू करण्याच्या वेळीच थोडी अडचण निर्माण झाली. परंतु आता जो शासन निर्णय आला आहे तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की 31 डिसेंबरपर्यंत ज्यांना आवश्यक आहे त्यांनी भरती प्रक्रिया ही पूर्ण करावी. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत आता अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. आजच्याच लोकमतला आलेली बातमी आहे की महापालिकेत नोकर भरती होणार असून ती TCS या कंपनीमार्फत होणार आहे. जवळपास 700 पदांसाठी ही भरती प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात होती आणि TCS मार्फत होणार होती, परंतु MPSC मार्फत भरती होण्यासाठी जो शासन निर्णय त्याच्यामुळे एक संशयता निर्माण झाली होती. परंतु आता सरकारनं सांगितलं आहे की तुम्ही 31 डिसेंबर 2024 भरती करू शकता. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की उमेदवारासाठीचा जो अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा तयार झालेला होता आणि परीक्षा पेपरसुद्धा पूर्ण तयार झाले होते. हे जर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या 26 पदाच्या भरतीसाठी उमेदवारांचा अर्जाचा नमुना आणि परीक्षा पेपर देखील तयार झाले होते. आता ही भरती लवकरात लवकर कंप्लीट करण्याचं त्यांच्यापुढे एक आव्हान असणार आहे. तर येत्या काही दिवसांमध्येच ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होऊ शकते. धन्यवाद.